नाशिकमध्ये पालिकेच्या भरती प्रक्रियेवरून महासभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला होता. नोकर भरती सर्व अधिकार आयुक्तांना असल्याचं घोषणा करत महापौर रंजना भासनेंनी केली आणि त्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला आणि निर्णयाला विरोध केला. तसंच भरती प्रक्रियेवर मतदान घेण्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आलेली होती. दरम्यान या गोंधळानंतर मोठ्या प्रमाणात घरपट्टीत वाढ केल्यानं विरोधकांनी जोरदार सभात्याग केला आणि घोषणाबाजी केली. गोंधळ सुरू असतानाच महासभेत घरपट्टी वाढीच्या निर्णयाला मंजुरी दिली गेली आणि निवासींसाठी 33 तर औद्योगिकांसाठी 56% करवाढ करण्यात आली आहे. मोठी करवाढ केल्यानं सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध करत सभात्याग केला. तसंच या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा विरोधकांनी यावेळी दिलेला आहे. जे रेट होते प्रपोज केलेले त्या रेटमध्ये मी चेंजेस प्रपोज केलेले आहेत. कॅपिटल गेन बेस टॅक हा ऑलरेडी स्टँडिंग कमिटीमध्ये मान्यता झालेला आहे, त्याच्यामुळे तो जसा तसा तो मला पण मान्य आहे. नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आयुक्तपदाचा पदभार सांभाळल्यानंतर सत्ताधारी आणि नगरसेवकांना दणका दिलाय. तुकाराम मुंढेंनी 42 पैकी तब्बल 32 प्रस्ताव मागे घेतलेत, रद्द केलेत. आर्थिक नियोजन आवश्यक तेच काम करणार असं कारण देत प्रस्ताव मागे घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पैसा नसल्यानं सुद्धा हे पदभार आणि हे निर्णय मागे घेण्यात आलेले आहेत.